Welcome friend, welcome to my channel. In today's lecture, I am going to teach you basic concept of grammar. Basic concept of grammar. From IDSL, we apply in English today, the alphabets are 26 alphabets A, B, C, D. म्हणजे टोटल 26 अल्फाबेट्स आपल्या एबीसीडीचे आहेत. मग ह्या अल्फाबेट पैकी जर का सपोज मी काहीतरी प्रॅक्टिस केलं, फॉर एक्झाम्पल सी घेतला, ए घेतला आणि टी घेतला. आता हा जो सी आहे हा ए आहे आणि हा टी आहे, याला मी लेटर असं म्हणेन. काय म्हणेन? लेटर. सी एक लेटर झाला, ए हा एक लेटर झाला, टी एक हा लेटर झाला. मग जो काही ग्रुप असेल, सो फर्स्ट क्वेश्चन अराईज होतो, फर्स्ट क्वेश्चन अराईज होतो, व्हॉट इज अल्फाबेट? व्हॉट इज अल्फाबेट? अल्फाबेट 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 व्हॉट? अल्फाबेट मीन्स व्हॉट? अ ग्रुप ऑफ लेटर. हा एक लेटर आहे, हा एक लेटर आहे आणि यांचा जो ग्रुप बनतो, यांचा जो काही ग्रुप बनतो या ग्रुपला आपण काय म्हणतो? अल्फाबेट. म्हणजेच असं म्हणता येईल, अ ग्रुप्स ऑफ लेटर इज कॉल्ड अल्फाबेट्स. ओके, म्हणजे अल्फाबेट्स म्हणजे काय हे आपल्याला समजलेलं आहे. त्यानंतर या टोटल अल्फाबेट्स मध्ये 5 ही ओवेल्स असतात. आता ओवेल्स म्हणजे काय? स्वर. ओवेल्स म्हणजे काय? स्वर. ओके, मग 5 स्वर कोणकोणते असणार आहे? पहिला आहे ए, दुसरा आहे टी, तिसरा आहे आय, चौथा आहे ओ आणि पाचवा आहे यू. म्हणजेच काय? ए ई आय ओ यू. 5 स्वर आहेत कोणते कोणते? ए, ई, आय, ओ आणि यू. हे 5 स्वर या 26 अल्फाबेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर उरलेले जे काही असणार आहेत ते 21 व्यंजन असणार आहेत. कॉन्सनंट ज्याला आपण म्हणतो, कॉन्सनंट म्हणजे काय? व्यंजन. मग कोणकोणती कॉन्सनंट उरली? फॉर एक्झाम्पल बी सी डी एफ जी एच, ही जी काही उरलेली हे 5 जर का आपण ओवेल सोडली तर त्यानंतर जी काही उरतात ती काय असतात? ही असतात कॉन्सनंट. ही अगदी बेसिक कन्सेप्ट आहे, ही अगदी मूलभूत संकल्पना आहे आणि ही मला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मग आपल्याला या एक जो काही ग्रुप आपण घेतलेला होता, कसला? या 3 लेटरचा जो काही ग्रुप घेतला, त्या ग्रुप पासून एक मला वर्ड मिळाला. मग पुढची संकल्पना काय आहे? व्हॉट इज वर्ड? व्हॉट इज वर्ड? वर्ड म्हणजे काय? मग वर्ड म्हणजे काय? शब्द. शब्द म्हणजे काय? मग वर्ड म्हणजे काय? बघा, अ ग्रुप्स ऑफ मीनिंगफुल लेटर. काय म्हणता येईल? वर्ड म्हणजे काय? ग्रुप्स ऑफ मीनिंगफुल लेटर. फॉर एक्झाम्पल सी ए टी कॅट. सी ए टी कॅट. तर कॅट म्हणजे काय? माणसं. आता हे 3 लेटर एकत्र आले आणि त्यापासून एक मीनिंगफुल वर्ड बनला, म्हणजे एक शब्द बनला, त्याला आपण काय म्हणतो? वर्ड. काय म्हणता येईल मग? A group of a group of meaningful letters is called word. Samajhna? Okay. Manjes alphabet manje kay, word manje kay, hey jar tumhala samajla asel tar pudchi ji kay sankalpana ahe tisri ti ahe sentence. Mag sentence manje kay? Mag sentence manje kay? Baka अल्फाबेट समजलं, वर्ड समजलं, त्यानंतर आहे सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय? जे काही वर्ड, जे काही वर्ड बनतात. अ ग्रुप ऑफ वर्ड इट इज कॉल्ड सेंटेन्स. काय म्हणता येईल सेंटेन्सला? काय म्हणता येईल? अ ग्रुप ऑफ वर्ड ग्रुप ऑफ वर्ड्स इज कॉल्ड sentence.
ओके म्हणजेच काय की अगदी बेसिक संकल्पना आहे जी आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये आपण बघितलेली आहे. आय होप यू लाईक दिस व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन.